गेली दोन दिवस राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना आपल्यासोबत घेऊन बंड पुकारला आहे. एकनाथ शिंदेंच्या या बंडानंतर महाविकास आघाडीला आपली सत्ता धोक्यात आल्याची चाहूल भासू लागली आहे. यामुळे सर्वत्रच मोठी खळबळ उडाली आहे. आजवर शिवसेनेतील अनेक मोठमोठ्या नेत्यांनी एकनाथ शिंदेप्रमाणे शिवसेनेविरोधात बंड पुकारली होती, परंतु आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना केव्हाच डगमगली नाही. कितीही अडथळे आले तरी देखील तेवढ्याच जोशात शिवसेना पुढे चालत राहिली. ज्या नेत्यांनी आजवर शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहेत त्या सर्व नेत्यांना शिवसैनिकांनी आपल्या खास अंदाजात प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांना कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आज आपण शिवसेनेच्या इतिहासात डोकावून शिवसेनेतील पहिल्या बंडखोर नेत्याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात बातमी व्हिडिओज. 19 जून 1966 तो दिवस होता ज्या दिवशी काही मोजक्या साथीदारांसह बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि या महाराष्ट्राला एक आक्रमक कार्यशैलीचा पक्ष मिळाला. शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी देखील बाळासाहेब ठाकरे मार्मिकमधून आपल्या व्यंगचित्रांमधून देशात घडणाऱ्या राजकीय नाट्यांवर बेधडक वक्तव्य करत होते. परंतु शिवसेनेच्या स्थापनेनंतर त्यांना एक राजकीय व्यासपीठ मिळालं होतं. यानंतर काही महिन्यांवरच दसरा येऊन ठेपला होता. या दसऱ्याला शिवसेनेने आपला पहिला दसरा मेळावा भरवला. बाळासाहेब ठाकरेंच्या बिनधास्त वक्तव्याने प्रभावित झालेला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या दिवशी बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी उपस्थित राहिला आणि या दसऱ्या मेळाव्याला बाळासाहेबांची तोफ धडाडली. यावेळी मार्मिकचं ऑफिस दादर मधील कदम मेन्शन मधल्या घरात होतं. या घराबाहेर शिवसैनिकांची नेहमीच गर्दी असायची. बाळासाहेब ठाकरे यांची या काळात शिवसेनेवर एक हाती हुकूमत होती. मार्मिक ऑफिस मधील खलबतखान्यात यावेळी प्रबोधन खार ठाकरे असायचे आणि त्यांच्यासोबत बळवंत मंत्री हे देखील तिथे असायचे. सेनेची स्थापना झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच बळवंत मंत्री हे सेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले होते. पक्ष स्थापनेनंतर वर्षभरातच शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह चालू झाले होते. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेवर एक हाती हुकूमत चालायची, परंतु यावर काही लोक नाराज होते आणि नाराज नेत्यांमधीलच एक होते बळवंत मंत्री. याच काळात दादरमध्ये असणाऱ्या छबिलदार शाळेसमोरील वनमाळी हॉलमध्ये शिवसेनेची सभा होणार होती. या सभेमध्ये बाळासाहेबांच्या हुकूमतेमुळे नाराज झालेले नेते पक्षात लोकशाही हवी अशी मागणी करणार असल्याची बातमी मार्मिकमधील शिवसैनिकांना समजली. बघता बघता ही बातमी मुंबईतील सर्व शिवसैनिकांमध्ये पसरली आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र जमले. खवळलेल्या या शिवसैनिकांनी दादरमधील ही सभा ओढून टाकायचं ठरवलं. शिवसैनिक यावेळी एवढे आक्रमक झाले होते की त्यांनी बळवंत मंत्री यांचे कपडे देखील फाडले. शिवसैनिकांनी वनमाळी हॉल पासून कदम मेन्शन पर्यंत मंत्री यांची धिंड काढली. या सर्व शिवसैनिकांनी मंत्रींना बाळासाहेबांच्या पायावर टाकलं आणि त्यांची माफी मागायला लावली. या घटनेनंतर मंत्री यांनी पक्षाचा राजीनामा दिला, परंतु यामुळे महाराष्ट्रात शिवसैनिकांचा दरारा वाढला होता. यानंतर देखील शिवसेनेने आजवर अनेक राडे केले आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्या एवढ्या मोठ्या बंडानंतर शिवसैनिक शांत बसतील याची शक्यता फार कमी आहे. यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. बातमी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.